पीई रेशो रिलेटेड ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट मला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये तुम्ही विचारलं होतं पीई रेशो निगेटिव्ह असेल तर काय करायचं, खूप जास्त असेल तर काय करायचं, पण कंपनी चांगली आहे पण तो मायनसमध्ये आहे, कंपनी चांगली आहे पण पीई रेशो खूप जास्त आहे, असे अनेक प्रश्न तुमचे मला पाहायला मिळाले. त्याचबरोबर तुम्ही विचारलं होतं त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, त्याच्यामागे सायकॉलॉजी काय असते, हे जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. बेसिक आणि पहिला प्रश्न, शेअरची प्राईस कमी का होते, जास्त का होते, याच्याविषयी थोडीशी मी माहिती तुम्हाला सांगतो. एखादा शेअर असेल ज्या कंपनीचा तो असेल, ती कंपनी चांगल्या प्रकारे काम करू लागली, त्यांना ऑर्डर मिळत असेल, चांगल्या प्रकारे सेल होत असेल, प्रॉफिट वाढत असेल, कंपनीची ग्रोथ चांगली होत असेल, याचा अर्थ 101% स्टॉक मार्केटमध्ये त्याच्या स्टॉकची प्राईस वाढायला पाहिजे. आणि जर कंपनीचा परफॉर्मन्स कमी असेल, खराब असेल, प्रॉफिट होत नसेल, बिझनेस होत नसेल, तर मात्र स्टॉकची प्राईस कमी होताना दिसते. याचं काय कारण? कारण कंपनीचा परफॉर्मन्स कमी आहे, त्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याआधी 10 वेळा विचार करेल, कारण कंपनीला प्रॉफिट मिळत नाही, ग्रोथ होत नाही, मग त्याच्यामध्ये पैसे गुंतवून काय फायदा, कारण ती कंपनी लॉस मेकिंग आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करणार नाही. सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक शेअर आपण विकत घेतो, समजा 500 रुपयाचा एक शेअर आपण विकत घेतलेला आहे, XYZ कंपनीचा आहे, जर ती कंपनी एका शेअरमागे मला 20 रुपये प्रॉफिट देत असेल आणि अजून 20 रुपये त्याचं प्रॉफिट वाढलं, तर शेअरची किंमतसुद्धा 20 रुपयाने वाढेल का, असंच तुमचं म्हणणं आहे का? आत्ता शेअरची किंमत 500 रुपये आहे, 20 रुपयाने त्याचं जर प्रॉफिट वाढलं तर शेअरची किंमतसुद्धा 500 रुपयापासून 520 होईल का? 101% तसंच होईल असं नाही, ॲक्च्युली तसं व्हायला हवं, कारण जसं प्रॉफिट वाढेल कंपनीची ग्रोथ होईल, त्या प्रपोर्शनमध्ये कंपनीचीसुद्धा ग्रोथ व्हायला हवी, म्हणजेच काय, स्टॉकचीसुद्धा ग्रोथ व्हायला हवी. इकडे कंपनी वर जाते, स्टॉकसुद्धा वर जायला हवा, कंपनी खाली येते, स्टॉकसुद्धा तेवढाच खाली यायला हवा, पण असं ॲक्च्युली प्रॅक्टिकली होत नाही. का होत नाही? कारण प्रत्येकाची सायकॉलॉजी वेगळी असते, प्रत्येकाला कंपनीची आवड निवड ही वेगळी असते, कोणाला ही कंपनी चांगली वाटेल, कोणाला ही कंपनी चांगली वाटेल, कोणाला वाटेल भले आता ही कंपनी खूप चांगला परफॉर्मन्स देत नाही, आता परफॉर्मन्स चांगला नाही पण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, भविष्यात ही कंपनी ग्रो होणार, पण ही कंपनी आत्ता जरी दिसत असेल मला चांगला परफॉर्म करते आहे, चांगली ग्रोथ देईल, पण तसंच होईल याची खात्री नसते, म्हणून या कंपनीमध्ये मी आता गुंतवणूक करणार नाही, पण मी या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार, अशा विचाराचे खूप सारे लोक असतात. एखाद्या कंपनीवर आपला विश्वास असतो म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला पीई रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल, प्राईस टू अर्निंग रेशो पाहायचा असेल, तर काय करावं लागतं? सिम्पल फॉर्म्युला आहे, तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता, मार्केट प्राईस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. आता मार्केट प्राईस काय आहे? सपोज त्याची प्राईस आहे 2000 रुपये आणि दुसऱ्या एका स्टॉकची प्राईस आहे 500 रुपये. आता मी इकडे जे काही आहे ते तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल. आणि जर याचा अर्निंग पर शेअर असेल 2000 रुपयाच्या स्टॉकचा 100 आणि 500 रुपयाच्या स्टॉकचा 20, तर याचा पी ई रेशो कसा कॅल्क्युलेट केला जाईल? 2000 डिवायडेड बाय 100 आणि 500 डिवायडेड बाय 20 हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल पी ई रेशोचं. पहिल्या स्टॉकचा पी ई रेशो असेल 20 आणि दुसऱ्याचा असेल 25. आता तुम्ही याच्यामध्ये कुठे गुंतवणूक कराल? 20 पी ए रेशो आहे म्हणून याच्यामध्ये गुंतवणूक कराल की 25 आहे म्हणून याच्यामध्ये गुंतवणूक कराल? ज्या स्टॉकचा पी ई रेशो जेवढा कमी, तेवढी गुंतवणूक आपण त्यामध्ये जास्त करायची असते, किंवा त्याच्यामध्ये आपण बेसिकली गुंतवणूक करायची असते. पी ई रेशो जसा वाढेल तशी गुंतवणूक आपण कमी करायची असते, कारण तो स्टॉक कंपॅरेटिव्हली थोडासा महाग आहे, जेवढे त्याचे रिटर्न्स आहेत त्याच्यापेक्षा तो थोडासा आपल्याला महाग वाटू शकतो. हे आपण स्टेटमेंट का वापरतोय? कारण आपल्याला माहिती आहे जेवढा पी ई रेशो असेल, म्हणजेच काय, 20 पी ई आहे, याचा अर्थ 1 रुपया कमवण्यासाठी 20 रुपये गुंतवावे लागतील. 25 पी ई रेशो आहे, याचा अर्थ 1 रुपया कमवण्यासाठी 25 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा याचा सिंपल अर्थ होतो. म्हणून जेवढी अमाऊंट जास्त गुंतवावी लागेल याचा अर्थ रिटर्न आपल्याला कमी मिळणार आहेत, पण अमाऊंट आपल्याला जास्त गुंतवावी लागते. पण जेवढा पी ई रेशो कमी तेवढी गुंतवणूक कमी आणि रिटर्न्स मात्र जास्त. बट ॲक्च्युअल फॅक्ट काय असते? जो सेक्टर आहे त्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात.
एखादा सेक्टरच महागडा असेल, फॉर एक्झाम्पल FMCG याच्यामध्ये सेक्टरच महागडा आहे, त्यामुळे सर्व स्टॉक जे काही त्या सेक्टरमध्ये येतात त्यांचे PE रेशो आपल्याला हायर साईडला पाहायला मिळतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही कंपन्या असतात त्यांचा PE रेशो पण जास्त असतो, कारण आपल्यासारखे खूप सारे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला लागतात फक्त त्या कंपनीकडे बघून. आपल्याला माहिती नसतं ती कंपनी खरंच परफॉर्म चांगली करते की नाही, कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही, टेक्निकली आपण त्याचा अनालिसिस केलं की नाही, वेगवेगळे मल्टिपल कन्फर्मेशन्स आपण त्याच्याबद्दल घेतलेत की नाही हे आपल्याला येत नाही, तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. आपल्यासारखे अनेक लोक करतात, पण हे मी आमच्या कोर्समध्ये सांगतो आहे. माझ्या कोर्स ज्या लोकांनी जॉईन केलेला आहे त्यांना माहिती असेल कशाप्रकारे टेक्निकल अनालिसिस केलं जातं, एका कंपनीला ओळखलं जातं. पण जर तुम्हालाही कोर्स जॉईन करायचा असेल तर मला कॉल करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, ईमेल आयडी आहे, मेल करू शकता, माझी टीम तुम्हाला सपोर्ट करेल. आता महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो, जर मी एखाद्या अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर खूप सारे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, कंपनीची प्राईस वाढायला लागते, पण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग नसते. जेव्हा गाडीतलं इंजिन ऑइल संपतं ना तेव्हा कार तुमची धावायला तर लागते, पण सर्टन किलोमीटर गेल्यानंतर ती कार बंद पडते, आणि जेव्हा कार बंद पडते ना तेव्हा समजतं. अगदी अशीच सिच्युएशन इकडेसुद्धा होते. जेव्हा खूप सारे लोक त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात प्राईस वाढते, प्राईस सर्टन लेवलला गेल्यानंतर इथे काही लोक सेल करू लागतात, त्यांना कळून चुकतं, आणि ही न्यूज जेव्हा बाहेर पडते की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग नाही, तेव्हा स्टॉकची प्राईस पुन्हा खाली येऊ लागते. या लेवलला आल्यानंतर खूप जास्त लोक सेल करू लागतात, अजून प्राईस ड्रॉप व्हायला लागते, जेणेकरून स्टॉक खूप जास्त खाली येताना घसरताना आपल्याला पाहायला मिळतो. आता FMCG मधील काही कंपनी आपण बघत आहोत, आणि याच्यामध्ये आहे हिंदुस्तान युनिलिव्हर, पहिली कंपनी इकडे तुम्ही बघू शकता, आणि याचा PE रेशो किती आहे, 76.49. 76 PE याचा पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर आहे नेस्ले इंडिया, 86 PE आहे. त्याचबरोबर गोदरेज कंझ्युमर 47, कोलगेट 50.49, जवळपास 50 PE याचा आहे. आणि याच्याही खाली आपण जर आलो आणि वरून ब्रेवरेजेस पाहिलं तर याचा PE रेशो आहे 117. तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त PE रेशो इकडे पाहायला मिळतो. आणि जर आपण विचार केला FMCG मध्ये गुंतवणूक करायची आणि top 10 कंपन्यांमध्ये किंवा top 3 मध्ये मला गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही फक्त PE रेशो पाहून गुंतवणूक करू शकणार नाही, कारण जे आपलं कॅल्क्युलेशन असतं 15 PE रेशो हवा, 10 हवा, 20 हवा, 25 हवा, तेवढे इकडे पाहायला मिळत नाही, कारण याच्या पूर्ण सेक्टरचाच PE रेशो खूप जास्त असतो. तुम्ही जर विचार केला या कंपनीचा PE रेशो, म्हणजेच आता ब्रिटानियाचा एक्झाम्पल आपण घेऊ, ब्रिटानियाचा PE रेशो आहे 51 आणि टाटा मोटरचा PE रेशो ॲक्च्युली मायनसमध्ये पाहायला मिळतो. जर एवढा कमी PE रेशो आहे म्हणून मी ब्रिटानियामध्ये गुंतवणूक नाही करणार, मी टाटा मोटर्समध्ये करणार. मला इकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचा PE रेशो दिसतो 76, याच्यामध्ये गुंतवणूक न करता मी टाटा मोटर्समध्ये करणार. का करणार, कारण त्याचा PE रेशो खूप कमी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार. ही जर समजू तुमचीसुद्धा असेल तर ती खूप चुकीची आहे. का आहे, कारण दोन्ही सेक्टर वेगवेगळे आहेत. टाटा मोटर हे ऑटोमोबाईलमध्ये काम करतं आणि FMCG मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर येतं, त्याचबरोबर ब्रिटानिया किंवा इतर हा जो चार्ट आपण पाहतोय या सगळ्या कंपन्या फक्त आणि फक्त FMCG मध्ये येतात. त्यामुळे ॲपल टू ॲपल कम्पेअर व्हायला हवं, ॲपल टू बनाना कम्पॅरिझन कधीही होत नाही, म्हणून कम्पॅरिझन पहिला व्यवस्थित करायला शिका. आता शेवटी प्रश्न निर्माण होतो, जर PE रेशो निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये मी गुंतवणूक करावी का. मला खूप सारे लोक प्रश्न विचारतात याचा PE रेशो निगेटिव्ह आहे, कंपनी चांगली परफॉर्म करत नाही आहे, सपोज येस बँक आहे, मी याच्यामध्ये गुंतवणूक करू का. अरे जर कंपनी खराब आहे तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करतायच का. एखादी कार आहे, ती कारला इंजिनच नाही, पण तुम्ही या आशेवर घेताय ती कार कदाचित पुढे जाऊन धावेल, खूप चांगली परफॉर्म करेल, पण ती होऊ शकतं का, 101% नाही होणार. कारण खराब वस्तू घ्यायची आणि त्याच्याकडून अपेक्षा चांगली करायची हे करू नका. नो डाऊट एखा दुसरा स्टॉक असा होऊ शकतो, पण मित्रांनो हजारो स्टॉक आहेत आणि याच्यामध्ये एखाद दुसराच तुमच्या नशिबी येणं एवढी सोपी गोष्ट नसते. आणि आपलं नशीब काय आहे ना ही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे बुडत्याचा पाय जसं आपण खोलात म्हणतो त्याचप्रमाणे चुकीच्या ठिकाणी न जाणं आपल्या फायद्याचं ठरू शकतं. एवढे चांगले चांगले स्टॉक आहेत, एवढ्या चांगल्या कंपन्या आहेत, चांगला परफॉर्म करत आहेत, फक्त त्याची प्राईस जास्त आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करत नाही, हीच आपली चूक होते. माझ्याकडे 2000 नाहीत म्हणून मी 10 रुपयाचा स्टॉक विकत घ्यावा, याच्यामागे काहीच लॉजिक नाही. का, तर याच्या क्वांटिटी जास्त मिळतात म्हणून.
तसं कधीच करू नका. बट याच्यामध्ये एक गोष्ट असू शकते, जर तुम्हाला चांगलं नॉलेज असेल, कंपनीचा चांगला अभ्यास असेल, तुम्हाला माहिती असेल कंपनी भविष्यात काय करणार आहे, त्याच्यामध्ये हिडन व्हॅल्यूज असतील, तर मात्र गुंतवणूक करू शकता. कोळशामध्ये गुंतवणूक करू शकता, पण त्या कोळशाच्या खाणीतून हिराच निघायला हवा आणि तुम्हाला माहिती असायला हवं याच्यामध्ये हिरा आहे, तरच आपण तिकडे गुंतवणूक करू शकतो. नाहीतर शेवटपर्यंत हाताला फक्त कोळसाच लागेल. आणि यालाच म्हणतो आपण व्हॅल्यू सेक्टर. व्हॅल्यू सेक्टर का म्हणतो? कारण त्याच्यामध्ये अशा काही हिडन व्हॅल्यूज असतात, काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी कंपनीने नंतर सेल केल्यानंतर, बाहेर काढल्यानंतर कंपनीची ग्रोथ खूप जास्त दिसायला लागेल, कंपनीकडे खूप जास्त पैसा आहे हे आपल्याला तेव्हा कळेल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, स्टॉक मार्केट रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल, तुम्हालाही इकडे गुंतवणूक करायची असेल तर मला कॉल करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.